सुद्धा सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर हल्ला बोल केलेला आहे. कायदा सुव्यवस्था आरक्षण महिलांचे अत्याचार ड्रग्स प्रकरणावरून सुळेंनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं आहे. याशिवाय शिंदे गटाच्या आरोपांवरून चौकशी करण्याचं खुलं आव्हानही सुळेंनी दिलेलं आहे. या राज्याच्या इतिहासात असा गृहमंत्री कधी झालेला नाही ज्याचं रोज फेलियर दिसतं. ड्रग्ज फेलियर, महिला सुरक्षितता फेलियर, आंदोलनात जालन्याला सर्वसामान्य मायबाप जनतेची हाणामा फेलियर, इज अ कम्प्लीट फेलियर. आता सदावर्तेंच्या गाडीवर जो हल्ला झाला फेलियर, हे सगळं गृह मंत्रालयाचं फेलियर आहे. DCM 1 जवाब दो. धनगरांना आरक्षण पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊ हे देवेंद्र फडणवीस DCM 1 असं म्हणले होते. तेव्हा ते CM होते, आता DCM झाले, मग DCM 1 झाले आज, बरोबर ना? हां, तर ते DCM 1 झाले तेव्हापासून आता त्यांची लाईन काय माहिती नाही, पण CM असताना ते म्हणले होते बारामतीला येऊन, त्याच्यानंतर 50 नाही 200 कॅबिनेट झाल्या, काही झालं नाही. आणि दिल्लीमध्ये भ्रष्ट जुमला पार्टी, भारतीय जनता पार्टीचे जे लोकसभेचे मेंबर आहेत, त्यांनी विरोध केलेला आहे या आरक्षणाला धनगरांच्या. माझी इन्क्वायरी करावी गृहमंत्रालयाने. सुप्रिया सुळे इज रिक्वेस्टिंग जे कोणी असेल, हे साहेब ह्यांचे आहेत ना, ते शिंदेचे ना, एकनाथ शिंदे गटाचे ना, ते मुख्यमंत्री आहेत ना, करा सुप्रिया सुळेची इन्क्वायरी. मी चॅलेंज करते सुप्रिया सुळे की सबसे बड़ी ताकत मेरी ईमानदारी आहे. रेकॉर्ड करके रखो.